सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशी सुरू असून दर रोज नवनवीन माहिती समोर येते. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूनं ट्विट करत रियाला पाठिंबा दिला. या ट्विटमध्ये तिनं लोकांना कायद्यावर विश्वास ठेवण्यास सांगितलंय. एखादी व्यक्ती कायद्यानं दोषी सिद्ध झाली नसतानाही आपण त्याला दोषी ठरवणं चुकीचं आहे, या आशयाचं ट्विट तिनं केलंय. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी सुशांतच्या चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे रियावर जोरदार टीका केली आहे. मात्र ही टीका अभिनेत्री हिना खानला आवडलेली नाहीये. तिनं रियाला पाठिंबा देत टीकाकारांवर संताप व्यक्त केलाय. पुराव्याअभावी अशी टीका करू नये, त्यामुळे तिचं करिअर संपून जाईल असं मत हिनानं व्यक्त केलंय. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर घराणेशाहीचा वाद पेटून उठलाय. त्यामुळे सुशांतच्या चाहत्यांनी बॉलिवूडमधील स्टार किड्सला ट्रोल केलंय. विशेष करून आलिया भट्ट आणि तिच्या कुटुंबियांवर टीका केली जातीय. त्यामुळे ट्रोलिंगला कंटाळून आलियानं तिचा कॉमेंट बॉक्स बंद केला होता. आता मात्र आलियानं सोशल मीडियावर पोस्ट करताच तिला पुन्हा एकदा ट्रोल केलं जात आहे. अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांच्या घरी लवकरच आणखी एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. करीना गर्भवती असतानाही तिनं कामातून ब्रेक घेतलेला नाही. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेऊन करीना कपूर पुन्हा एकदा शूटिंगसाठी परतली आहे. सिनेमाच्या सेटवरील करीनाचे फोटो व्हायरल होत आहेत. गेल्या वर्षी महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. अभिनेता सलमान खाननं गेल्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रात पुराचा तडाखा बसलेल्या 70 कुटुंबांना मदतीचा हात दिलाय. महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री राजेंद्र पाटील यांनी ट्विट करत सलमान खानचे आभार मानलेत. सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना 1 रुपयाचा दंड ठोठावण्यात आलाय. प्रशांत भूषण यांनी ट्विट करून सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. दरम्यान या प्रकरणावर अभिनेता प्रकाश राज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक अनोखं कार्टून पोस्ट करत या प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. छोट्या पडद्यावरील अभिनेता गौरव चोप्रा यांच्या वडिलांचं निधन झालंय. गौरवचे वडील स्वतंत्र चोप्रा यांना कोरोनाची लागण झाली होती. तसंच ते अनेक दिवसांपासून आजारी असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. गौरवनं सोशल मीडियाच्या माध्यमातून वडिलांच्या निधनाची बातमी दिली आहे.